महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कपिलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेले 30 वर्षापासून कपिला पशुधनाला सुंदर आणि निरोगी बनवण्याचं काम करते. तर आज आपण पाहणार आहोत की कपिलाच्या डेकोरेटिव्ह आयटमबद्दल माहिती. कपिला डेकोरेटिव्ह वस्तू बनवताना अनेक वेगवेगळ्या वस्तू बनवते की ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की शिंगगोंडे, बाशिंग, शिंगदोरी, शेंबी, मोरपंख, कमरी यासारखे वेगवेगळे आयटम कपिला बनवत असते. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी समजून घेण्याची गोष्ट आहे की कपिला नेहमी रंगसंगतीबद्दल विचार करत असते. अनेक रंग हे वेगळ्या वेगळ्या वस्तूंसाठीच वापरले जातात की जसं गेल्या वर्षी हाय क्लास प्रोडक्ट कपिलाने आणलं होतं, परंतु त्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन होते ते इतरत्र कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून विशिष्ट वस्तूंसाठी विशिष्ट रंगसंगती हे सुद्धा कपिलाचे एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून की कपिला या वस्तू प्रत्येक वेळेस नाविन्याने नवीन नवीन बनवत असतात. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कपिलाच्या या ज्या काही डेकोरेटिव्ह वस्तू आहेत किंवा ज्या या सुंदर वस्तू आहेत, तर यांच्याकडे फार टिकणाऱ्या वस्तू म्हणून न पाहता एक अलंकारिक वस्तू म्हणून त्या वापराव्यात. आणि दीर्घकाळ ह्याच वस्तू आपण वापरणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस कपिला नवनवीन वस्तू आपल्यासाठी आणत असतात. आणि म्हणून यावर्षीसुद्धा काहीतरी नवीन कपिला आपल्या सर्वांसाठी घेऊनच येणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे की ह्या ज्या काही नवीन वस्तू आहेत किंवा कपिलाच्या डेकोरेटिव्ह वस्तू आहेत ज्याच्यामध्ये शेंबी, मोरपंख, शिंगदोरी, शिंगोंडा, कासरा या ज्या काही वस्तू आहेत, ह्या सर्व वस्तू टिकाऊ म्हणून न पाहता ह्या सर्व वस्तू सौंदर्य अलंकार आहेत या गोष्टींनी पाहावेत. आणि म्हणून जाता जाता फक्त हेच म्हणेन की जागरूक व्हा, कपिलास घ्या, जागरूक व्हा, कपिलास घ्या. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र.